हॅलो मुलांनो, आज आपण आपल्या मराठी विषयातील कविता क्रमांक 5 बघणार आहोत आणि तिचे नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। पण मुलांनो, मला एक सांगा, आपण मागील पाठात एका चित्राचे वर्णन केले होते, कोणता ऋतू होता बरं तो? बरोबर, पावसाळा। आपण मागील पाठात पावसाळा या ऋतूतील प्रसंगाचे वर्णन केले होते। आणि मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, आज आपली जी कविता आहे ती या पावसाळा ऋतूवरच आधारित आहे आणि तिचे नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हा पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा लहान मुलांचा खेळ आहे। आणि हा खेळ कधी खेळतात बरं मुले? जेव्हा जोराचा पावसात गारा पडतात तेव्हा त्या गारा वेचत पावसात भिजत गोल गोल फिरत मुले हा खेळ खेळतात। तुम्ही घेतली आहे का अशी गारा वेचण्याची मज्जा कधी? नाही, काही हरकत नाही, आपण ही कविता शिकत हा खेळ खेळू आणि मज्जा पण घेऊ। अरे पण मुलांनो, तुम्ही गारा बघितले आहेत का कधी? या बघा, असे असतात गारा। गारांना आपण हेलस्टोन असे म्हणतो। या गारा मार्बलचे जसे दगड असतात ना, त्याप्रमाणे दिसतात। आणि मुलांनो, तुम्ही गाराचा पाऊस बघितला आहे का कधी? नाही बघितला तुम्ही? ठीक आहे, चला मी दाखवते तुम्हाला गारांचा पाऊस। मुलांनो, आपण आता गारा बघितल्या, गारांचा पाऊसही बघितला, चला आता आपण आपली कविता बघूयात। काय आहे आपल्या कवितेचे नाव? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हा लहान मुलांचा पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा एक खेळ आहे। आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा की ही काही छोटी मुले आहेत, ती काय करत आहेत, गारा वेचत आहेत आणि भिंगोऱ्या देखील खेळत आहेत। आणि हे करत ते सर्व मुले एक गाणं देखील बोलत आहेत। तर काय गाणं बोलत आहेत बरं ते आपण बघूयात। टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पकडूने धरता वितळूने गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। बघा आता ती मुलं काय म्हणत आहेत की गारा कशा पडत आहेत, टपटप पडत आहेत। जेव्हा गारा पावसामधून पडतात त्यावेळेस त्यांचा आवाज कसा येतो? टप 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 टप। हा का येतो बरं टपटप आवाज? कारण या गारा जेव्हा आपल्या घराच्या छतावरती पडतात किंवा घरांच्या छपरावरती पत्रावरती पडतात तेव्हा त्यांचा आवाज टपटप असा येतो। म्हणून ती मुलं म्हणत आहेत की टपटप पडती गारा। आणि जेव्हा या गारा पडतात तेव्हा ते मुलं काय करतात? त्या गारांना पटापटा त्यांना वेचून घेण्याचा प्रयत्न करतात। आणि ज्यावेळेस ते मुलं या गारांना आपल्या हातामध्ये पकडतात त्यावेळेस त्या गारा वितळूनही जातात। का बरं या गारा वितळून जात असतील? कारण आपल्या अंगातील जी उष्णता असते त्या उष्णतेमुळे त्या गारांचं पाणी होतं आणि त्या वितळून जातात। वितळून जाणे म्हणजे मेल्ट होणे। गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। बघा आता ही मुले काय म्हणत आहेत की गडगड गडगड मेघ गरजती। मेघ म्हणजे काय? ढग। तर ढगांचा आवाज कसा असतो? गडगड। मग जेव्हा मेघ गडगड असे गरजतात त्यावेळेस विजा देखील चमचम चमकतात। आणि ज्यावेळेस आभाळ भरून येते, पाऊस येणार असतो, त्यावेळेस तुम्हाला तर माहिती आहे की मोराला खूप आनंद होतो आणि तो काय करतो, आपला पूर्ण पिसारा फुलवून नाचायला लागतो। म्हणजेच थुई 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 मोर नाचती। आणि परत ती मुले आपल्या हातातल्या गारा घेऊन गोल गोल फिरत आहेत आणि काय म्हणत आहेत? गाऱ्या गाऱ्या
भिंगोऱ्या। थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। आता बघा ही मुले काय करत आहेत, पावसामध्ये भिजून गारा वेचत आहेत, गोल गोल भिंगोऱ्या खेळत आहेत। मग पावसामध्ये भिजल्यामुळे आता थंडी तर वाजणार ना, म्हणून मग ती मुले काय म्हणत आहेत की थडथड थडथड थंडी वाजते, थंडी कशी वाजते थडथड। आणि मग त्यांची आई त्यांना आवाज देते की आता बस झालं खेळणं, घरामध्ये या। मग ते मुलं काय म्हणत आहेत की हाक आईची ऐकू येते। मग आईने हाक दिल्यामुळे ते काय म्हणत आहेत की घरात जाऊनही स्वच्छ होऊया, म्हणजे आता आपण खेळणं बस करावं आणि घरामध्ये जाऊन आता स्वच्छ व्हावं आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। आवडली ना मुलांना कविता? आता आपण ही कविता गाऊयात। टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। काय मुलांनो, आवडली ना कविता? बरं मला सांगा मुलांनो, कविता कशाबद्दल आहे? कविता गारांबद्दल आहे। ही कविता कोण म्हणत असेल? ही कविता मुले म्हणत असतील। विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? विजा चमकतात तेव्हा आम्हाला भीती वाटते। गारा हातात घेतल्यानंतर वितळून का जातात ते सांगा। आपल्या शरीरातील उष्णतेच्या प्रभावामुळे हातात घेतलेल्या गारा वितळतात, कोण ते सांगा। टपटप पडणाऱ्या गारा, गडगड गरजणारे मेघ, चमचम चमकणारी वीज, थुई थुई नाचणारा मोर, थडथड वाजणारी थंडी। मुलांनो, आता तुम्हाला अभिनय करायचा आहे बरं का? कशा कशाचा अभिनय करायचा आहे? गारा वेचणे, थडथड थंडी वाजणे आणि भिंगोऱ्या खेळणे, याची तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे। टप टप, गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत, असे आणखी शब्द सांगा बरं। पटपट, चमचम, थडथड आणि थुई थुई। शेवटची अक्षरे जुळणारे कवितेतील शब्द सांगा। साऱ्या भिंगोऱ्या, गरजती चमकती, चमकती नाचती, वाजते येते।